गोवंश जनावरांना कत्तलीसाठी निर्दयीपणे बांधून ठेवणाऱ्या आरोपीस यशोधरा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून 5 गोवंशची सुटका करण्यात आली असून गोवंश जनावरांना धंतोली येथील गौरक्षण समितीकडे सोपविण्यात आले आहे. दिनांक 29/7/2024 रोजी 1:30 ते 2:30 सुमारास गुप्त बातमीदाराद्वारे माहिती मिळाली की 5 गोवंशीय जनावरं निर्दयतेने चारा पाणी विना बांधून ठेवलेले आहे. अशा माहितीवरून शिवनगर माजरी येथे पोलीस पथकासह रवाना होऊन निर्दयतेने बांधून ठेवलेल्या 5 जनावरांची सुटका करण्यात आलेली आहे. त्या 5 जनावरांना गोरक्षण समिती धंतोली येथे दाखल करण्यात आलेली आहे. सदरची कारवाई ही पोलीस अंमलदार नारायण पोहचाडे याच्यासह इतर पोलीस पथकाने केलेली आहे आणि आरोपी वकील कुरेशी इब्राहिम कुरेशी याच्या विरुद्ध प्राण्यांची निर्दयतेने वागणूक या कायद्यान्वये गुन्हा नोंद केलेला आहे आणि गुन्ह्याचा तपास सुरू आहे. 34,000 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.